जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम समर्थ दशक पाचवा मंत्रांचा समास दुसरा गुरु लक्षण श्रीराम समर्थ जे करामती दाखवती ते ही गुरु म्हणीज जेती परंतु सद्गुरू नव्हे ती मोक्ष दाते चमत्कार करून दाखवणाऱ्यांना गुरु म्हणून फार मोठी मान्यता मिळते परंतु ते शिष्याला मुक्त करू शकत नाहीत हात चालाकीला चमत्कार समजणाऱ्या भोळ्यांची संख्या प्रचंड आहे सभा मोहनी भुररी चेटके साभर मंत्र चौटाके चौटाले अनेक नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती समुदायाला शब्द नाट्य नजर व्यक्तिमत्व इत्यादी भारून टाकणारे भुरड पाडणारे चेटूक करणारे साबरी मंत्रांच्या गूढतेचे स्थभित स्तंभित करणारे इत्यादी कुटील गुरु संबंधी लोक अनेक चमत्कार सांगतात सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग दृष्टीबंधने लाग वेग अविलाशाचा गावटी औषधे सांगणे लोकां लोखंडाचे सोने करण्याचे तंत्र नजरबंदी इत्यादी प्रकारे लोकांना स्वार्थ साधण्याचे उपाय सांगतात साहित संगीत राग ज्ञान गीत नृत्य तान मान नाना वाद्ये शिकविती जन तेही एक गुरु साहित्य संगीत माल साधी राग गीत नृत्य ताल सूर वाद्ये शिकवण्यासाठी ही गुरु लागतात विद्या शिकविती पंचाक्षरी ताडे तोडे नानापरी का पोट भरे जयावरी ते विद्या शिकविती पिशाचे काढण्याची विद्या तो तोडगे इत्यादी सांगून पोट भरण्याची विद्या शिकवणारे गुरु असतात यातीचा जो, जो व्यापार शिकवित भरावया उदर ते ही गुरुपरी साचार सद्गुरू नव्हे ज्याला त्याला ज्याचा त्याचा उद्योग शिकवून पोट भराव्यास शिकविणारे सुद्धा गुरुज पण ते सद्गुरु नाहीत आपली माता आणि पिता हे ही गुरुची तत्वता परी पहिलं पार पाबविता तो सद्गुरु वेगळा आई व वडिलांनाही गुरु म्हणतात परंतु मरणाचे पलीकडे नेता पलीकडे नेणारे सद्गुरू वेगळेच असतात गायी गायत्री मंत्राचा उच्चारू सांगे तो साचार कुळगुरु परी ज्ञानेविन पहिल पारू जेत नाही कुळगुरु गायत्री मंत्राची यथा संता देतात परंतु ब्रह्मा ब्रह्मज्ञानाशिवाय भव समुद्र पार करता येत नाही जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरसी जीवात्मया परमात्म्याशी ऐक्यता करी तो जो ब्रह्मज्ञानाचा अवंतर वाक्य व वा महावाक्य यांचे सहाय्याने उपदेश करून अविद्येचा अंधकार नष्ट करतो व जीव व परम जीव व आत्मा एक आहेत असा अनुभव आणून देतो तोच सद्गुरु विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत तया देव भक्ता एकता करी तो एक सद्गुरु मूळता एक असलेले भक्तरूप जीव व देवरूप आत्मा यांचे अज्ञान अज्ञानामुळे विघटन झाल्यासारखे वाटते व वा द्वैत निर्माण होते त्यांचे पुन्हा ऐक्य साधून देणारा तो सद्गुरु भव्य व्याघ्रे घालून उडी गो गोशास तडातोडी केली देखोनी शीघ्र सोडे तो सद्गुरू जाणावा गायरूप ब्रह्म व रूप जीव यांचे प्रपंच सत्य आहे हा हल्ला करून त्याची ताटातूट करतो त्यांचे त्वरेने ऐक्य करून देणारा सद्गुरु होय माय, माया प्राणी माया जाडी पडिले संसार दुःखे दुःखवले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा जीव मायेच्या जाड्यात अडकून संसारातील विविध तापांनी दुःखी होतात त्यांना त्यातून सोडवितो तो, तो सद्गुरू वासना नदी माया महापुरी प्राणी बुडता ग्लानी करी तेथे उडी घालून तारी तो सद्गुरु जाणावा ज्या वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो त्या वासना रूप नदीच्या महापुरातून बुड बुडून दिन होऊन कटांगड्या खाणाऱ्या पुरात उडी घेऊन तारतो तो सद्गुरू जाणावा गर्भवास अति साकडी इच्छा बंधनाची बेडी ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो स्वा सद्गुरु स्वामी गर्भाशयात राहणे अतिशय त्रासदायक असते अनेक कामनांच्या बंधनात जीव अडकतो त्यांना आत्मज्ञानाने मुक्त करतो तो सद्गुरू ओढूनी शब्दांचे अंतर वस्तू दाखवी निजसार तोची गुरु मनोहर अनाथांचे तत्वमसी सारख्या महावाक्यांच्या वाचार्थ व वा लक्षार्थ सांगून प्रत्येकाच्या अह मागे अधिष्ठान रूपाने असलेला आत्मा अनुभवाला आणून देणाराच सद्गुरू होय आत्म आत्मनाथाला विसरलेल्या विसरल्याने अनाथ झालेल्यांना तो सनात करतो जीव एक देशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे संसार साकडे वचन मात्रे मात्र एकदेशी एकदेशी म्हणजे केवळ देहभर व्यापून राहतो म्हणून तो दैन्यवाना होतो श्री गुरु त्याला अनंत अपार व्यापक ब्रह्मच करतात महावाक्यांच्या उपदेशाने त्याला सागराच्या संकटातून सोडवितात जे वेदांचे अभ्यांतरी ते काढून अपत्यावरी शिष्य श्रावणी कवड करी भरी उद्गार वचने मोक्षाने तत्वज्ञान हा वेदांचा गाभा आहे मोक्षाचे तत्वज्ञान हा वेदांचा गाभा आहे तो एखाद्या लहान मुलाला घास भरवावा त्याप्रमाणे शिष्यांच्या कानात शब्द रूपाने घालतात वेदशास्त्र महानुभाव पाहता एक ची अनुभव तोची एक गुरुराव ऐक्य रूपे वेदांत शास्त्रांच्या मोक्ष साधक तत्वज्ञानाचा जीवना मुक्त रूपाने प्रत्यक्ष अनुभव असतो या दोन्हीतील अंतर सद्गुरु शिष्याला अद्वैताला अनुभव देऊन तोडून टाकतात शिष्य तोच अनुभव घेतात तत्वज्ञान व प्रत्यक्ष मोक्ष यात अंतर राहत नाही संदेह निशेष जाडी स्वधर्म आदरे प्रतिपाळी वेद विरहित टवाडी करूच नये नेणे ने। श्री गुरु शिष्याला वेगवेग वेळोवेळी येणारी प्रत्येक शंका पूर्णपणे दूर करतात व्यवहार धर्म तत्वज्ञान व साधना या सर्व बाबतीत शंका येऊ शकतात आपल्या वर्मा वर्माश्रमानुसार विहित कर्मे ते करतात वेद बाह्य वर्तन बेजबाबदारपणाने करीत नाहीत जे जे मन अंगीकारी ते ते स्वय मुक्त करी जो गुरु नवे भिकारी जडे आला आपल्या मनात जे असेल जे जसे येईल तसे मोकाटपणे ते कधीच करीत नाहीत असे नसतील तर त्यांना श्री गुरु म्हणूनच म्हणूच नये त्यांच्यामुळे पारमार्थिक दारिद्र्य निर्माण होऊन शिष्यांचे शाश्वत शास्वतव हीत जडून जाते शिष्यास न न लविती साधन करविती इंद्रिय मदन ऐसे गुरु आड़क्याचे तीन मिळाले तरी तेजावे. ते जर शिष्याने सावध करावे असा आग्रह धरतील धरीत नसतील व त्यांना इंद्रिय जयाचे धडे देत नसतील तर असे गुरु फुक्कट मिळाले तरी कुशाल सोडून द्यावेत जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरु जाणावा जो क्षत्रिय असल्यामुळे आत्मविद्या शिकवित व अविद्या बाधित करुण शम, शम दमाधिकांचा अभ्यास करून देत घेतो तोच सद्गुरु खरा सद्गुरु एक द्रव्यांचे विकिले एक शिष्यांचे आखिले दुराशेने केले दिनरूप काही तथा कथित सतत पैसे हवे असतात त्यांचे प्रकल्प कधी संपतच नाहीत काही शिष्यांच्या ते अधीन राहतात हे नव्हे ते नव्हे ते हवे हे हवे ते हवेच्या हवे हवे हव्यासाने ते दैन्यवाने होतात जे जे रुचे शिष्यामणी तैसीच करी मन धरणी ऐसी कामना पापीनी पडली गडा असा गुरु शिष्यां ज्याची गोडी वाटते तसे अनुकूल बोलून त्यांची मर्जी सांभाळतो शिष्यांकडून पूर्ण होणाऱ्या अपेक्षांवर नजर ठेवणारी कामना रूप पापीनी त्यांच्या गड्यात पडलेली असते जो गुरु भीड सारू तो अध्व माहून अध्यम थोरू चोरटा भैंद्य पामरू द्रव्य भोंदू जो गुरु शिष्यांच्या भिडेने त्यांची साधनेतील कुचराई सहन करतो तो अत्यंत अधम होय शिष्यांकडून होणाऱ्या लाभामुळेच अशी भीड आप पळत असल्याने तो गुरु चोर नीच पामर व भोंदू समजावा जैसा वैद्य दुराचारी केली सर्व सर्वस्वे बोहरी आणि भीड करी जात घात वैद्यांचे घर जर फक्त पैसे पईश, पैशावर लक्ष असेल व तो रुग्णांना भरपूर लुबाडून त्याला पथ्य सांगण्यासाठी भीड धरीत असेल तर तो घातिकच घातकीच समजावा तैसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा भीड करून या गोवा घाली बंधनाचा गुरु असा नसावा शिष्यांची नाराजी होऊ नये म्हणून त्यांनी त्याची भीड धरून बद्धता दृढ करून ब्रह्मज्ञान न होऊ देणारा नसावा जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूढ क्रियेचे साधन तोची सद्गुरू निदान दाखवी डोळा ज्या श्री श्रीगुरूंजवळ परिपूर्ण विद्या अनु ब्रह्मानुभव व तो घेण्याचे प्रत्यक्ष साधन एवढी सामग्री असते तेच आत्मनुभव देऊ शकतात दाखविती आदरे मंत्र फुकरी द्वारे इतुकेच ज्ञाने ते पामरे अंतरली भगवंता भटकेबाज आश्रम ऐट बाज पोशाख थाटाचे आसन कानात मंत्र फुंकणे एवढीच सामग्री असणारे श्री गुरु पामर शिष्यांची व देवाची फारकत करतात बाने तोची गुरु तेथेची रिगावे शरण अत्यादरे मोमुक्षे शब्द ज्ञान ब्रह्मानुभव व दया या तीन गोष्टी जिथे पुरेपूर असतील त्यांनाच मोक्षांची इच्छा असल्याने अत्यंत आधाराने शरण जावे अद्वैत निरूप निरूपणे अगाध वक्ता परिविषयी लोलंगता ऐसी या गुरुचे होणार नाही अद्वैत वेदांताचे निरूपण करण्यात पटाईत पण पंच विषयात आसक्त असेल तर असा गुरु शिष्याला मुक्त करू शकणार नाही जैसा निरूपण समयो तैसेची मनही करी वायो बुद्धीचा जयो झालाच नाही आत्मानुभवाचे अभावी स्वतःच असा कोणताच ठाम निर्णय नसल्याने प्रसंग व पाहून पगडे फिरविणारा गुरु नसावा बुद्धमत परमाणुवाद इत्यादी आधुनिकांना बरे वाटणारे विचार सांगून ऐद्वैताची परंपरा मोडणारा नसावा निरूपणी सामर्थ्य सिद्धी श्रवण होता दुराशा बाधी नाना चमत्कारे बुद्धी दंडडू लागे आपल्या निरूपणात अलौकिक सामर्थ्य अवाक करणाऱ्या सिद्धींचे वर्णन करतो व त्यामुळे श्रोत्यांना भलत्याच अशा आकांक्षांच्या मागे लावतो चमत्काराच्या रसभरीत वर्णनामुळे श्रोत्यांचे मायनिवृत्तीचे पूर्वक मोक्षावरील लक्ष उडवून जाते पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयासी सादृश्य भगवंत आणि सामर्थ्य ही अद्भुत सिद्धीचे काळी फार मोठे विद्वान विरक्त व भक्त झाले ते सामर्थ्याने ईश्वरा समान होते सिद्धींमुळे त्यांचे जवळ अद्भुत सामर्थ्य होते ऐसे तयांचे सामर्थ्य आमुचे ज्ञान ज्ञानाची नुसते नुसुदे वेर पर अहिसा समर्थांचा स्वार्थ अंतरी वसे त्यांच्या त्या समर्थ सामर्थ्यांच्या तुलनेने आपण एक अशा आकांक्षांच्या मागे लावतो चमत्कारांच्या रसभरीत वर्णनामुळे श्रोत्यांचे मायानिवृत्तीपूर्वक मोक्षांवरील लक्ष उडवून जाते पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त सादृश्य भगवंत आणि सामर्थ्य ही अद्भुत सिद्धीचे योगे तो श्रोत्यांच्या मनात असे देतो की काळी फार मोठे विद्वान विरक्त व भक्त झाले ते सम सा, सामर्थ्याने ईश्वरा समान होते सिद्धीमुळे त्यांचे जवळ अद्भुत सामर्थ्य होते ऐसे तयाचे सामर्थ्य आमुचे ज्ञानाची नुसदे व्यर्थ ऐसा सामर्थ्यांचा स्वार्थ अंतरी वसे त्यांच्या त्या सामर्थ्यांच्या तुलनेने आपण ऐकत असलेल्या शब्द ज्ञान अगदी टाकाऊ आहे त्यांच्यासारखे अद्भुत सामर्थ्य मिळविण्यातच पुरुषार्थ आहे असे विचार मनात सुरू होतात निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे दुराशा धरिती ते ओखटे शब्द ज्ञाते कामिक वासनाजन्य सर्व कामना संपूर्ण नष्ट झाल्या तरच आत्मज्ञान होते कामना सांभाळून केवळ शब्द ज्ञान सांगणारे खोटे श्री गुरु निरुपयोगी होतात बहुत ज्ञाती नागवली नामनेने वेळी केली कामना इच्छिताच मेली बापुडी मूर्खे आजपर्यंत कामना कवटाळून असणारे प्रत्येक पंडित फसले आहेत ते पढत मूर्ख कामना वेडे होऊन त्यातच मेले निशेष कामना रहित ऐसा तो विरुडा संत अवघ्या वेगळे मत अक्षय ज्यांचे वासनेचा क्षय झालेला एखादाच कोणी खरा संत असतो जेथे जग जागे असते तेथे तो झोपलेला असतो यशा साग्रती भूतानी गीता अक्षय ठेवा सकडांचा परी शरीराचा चुकोची जाती, जाती आत्मा हे सर्वच प्राण्यांचे अविनाशी स्वरूप आहे परंतु देह तादा तादात्म्यामुळे जीव व ब्रह्म यांच्या ऐक्याचा मार्ग सापडत नाही देहाचा पिंजरा सोडता येत नाही सिद्धी आणि सामर्थ्य झाले सामर्थ्य देहास महत्व आले तेने बेचाट बळकावले देह बुद्धीचे साधनेमुळे सिद्धींचे सामर्थ्य मिळालेच तर त्यामुळे देहाला अधिकच महत्व येऊन आधीच असलेले देहा तादात्म्य आणखी बळकट होते सांडूनी अक्षय सुख सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख कामना सारिके दुःख आणीक काहीच नाही अविट आत्मसुख सोडून सामर्थ्यांचे सुख हवे वाटणारे मूर्खच असतात कारण त्या सामर्थ्यांची कामना अनावर असते व ती दुःख रूप असते त्यामुळे त्यासारखे दुःख दुसरे दुःख नाही विन जे कामना तेनेची तेनेची गुणे नाना यातना पावती होती पतना वर पडे प्राणी आत्मानुभवाशिवाय ज्या ज्या इच्छा कराव्या त्या अनेक प्रकारे यातना देतात विचार करणाऱ्यांचे कारणाने पतन होते आणि ते जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतात होता शरीराशी अंत सामर्थ्य ही निघोनी जात शेखी अंतरला भगवंत कामना गुणे कितीही सामर्थ्य मिळाले तरी ते शरीराबरोबर नष्ट होते खोट्या सामर्थ्यांच्या जबर महत्वाकांक्षेमुळे आत्मदेव मात्र अंतरतो म्हणून तोची सद्गुरू पैल पारू पाववी भावाचा म्हणून निष्कामता हा ज्यांच्या बुद्धीचा स्थायी भाव झाला आहे असाच सद्गुरु कामनेने निर्माण झालेल्या बहुसाम्य कामनामय जगातून सोडवितो मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती शुद्ध ब्रह्माचे अनुभवात्मक ज्ञान ज्ञानामुळे झालेले अखंड समाधान व सहज स्वरूपानुसंधान ही श्री गुरूंची मुख्य लक्षणे आहेत याही वरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ विशेष आदरे निर्मळ विषयी याशिवाय गुणगंध वैराग्य संकल्प शून्य अंतकरण व स्वधर्म पूर्वक सदाचरण असावे गुणकार्य म्हणजे जग गुणमय म्हणजे अंतकरण गुणगंध म्हणजे वैराग्याचे वैराग्य वैराग्याला आलेली सहजता अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर शिवाय अध्यात्मशास्त्रांचे पाठ प्रवचन सगुण हरि कीर्तन व सतत परमार्थ चर्चा असावी जेथे सारासार विचार तेथे होय जागोद्धार नवविधा भक्तीचा आधार बहुत जनाशी सार ब्रह्म व असार दृश्य जगत हा विचार जेथे सतत जागा असतो तेथे जगाच्या उद्धाराची व्यवस्था असते नवविदा भक्ती हा फार मोठ्या जनसमुदायाचा आधार आहे म्हणून नवविधा भजन जेथे साधन हे सद्गुरूंचे लक्षण श्रोती ओळखावे म्हणून नवविधा भक्ती व भक्कम साधना यांचा आग्रह असणे हे श्री गुरूंचे लक्षण साधकांनी ओळखावे अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन तेथे बहुभक्त जन विश्रांती पावती जीव ब्रह्मक्य चिंतनात घडलेली व बाहेर ब्रह्मांचे प्रतीक असलेल्या सहगुणांचे भजन अशी उभय स्थिती असेल तर तेथे बहुतांश भक्तांना समाधान वाटते उदाहरणार्थ नामसाधना नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार कर्मेवीन अनाचार भ्रष्ट होती सगुण उपासनेचे वाचून परमार्थ सैर्भर होतो विविध वी विहित वी कर्मा वाचून परमार्थात अनाचार माजतो साधक साधना भ्रष्ट होतो म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन स्वकर्म स्वधर्म कर्म, कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा म्हणून ब्रह्मविद्या वैराग्य उपासना स्वधर्माचरण स्वह सारकी ध्यान साधना भगवंत कथा श्रवण आत्मा आत्मनात्मा विचार व न्यायनितीची बंधने यामध्ये एक उणे असे तेने ते विलक्षण दिसे म्हणून सर्व ही विलसे पाशी या सामुग्रीत एकाची उणीव असेल तर श्री श्री गुरुमध्ये उणीव निर्माण करते म्हणून सद्गुरु पाशी या, श्री या सर्वांचा अपूर्व विलाप असतो तो बहुतांचे पाडन करता त्यास बहुतांची सांभाळ करावयाचा असतो त्यामुळे त्यांना त्या सर्वांचा विचार करावा लागतो म्हणून समर्थ श्री गुरु पाशी अनेक साधने सिद्ध झालेली असतात साधने विन परमार्थ प्रतिष्ठे तो मागुता सर्वेच भ्रष्टे या कारणे दुरी दृष्टे महानुभाव प्रत्यक्ष साधन साधना केल्याशिवाय परमार्थाला स्थिर बैठक प्राप्त होत नाही केवळ शब्द ज्ञान असेल तर परमार्थ फार काळ टिकत नाही म्हणून अनुभवी संत दूर दृष्टीने साधनेचा आग्रह धरतात आचार उपासना सोडती ते भ्रष्ट अभक्त दिसती जडो जयाची जडो तयाची महंती कोण पुसे सदाचार व उपासनेचा त्याग करणारे भ्रष्ट लोक भक्त आहेत असे कोणालाच पटत नाही अशांची महंती कधीच यशस्वी होत नाही त्यांना विचारतो कोण कर्म उपासनेचा अभाव तेथे भकादेश ही जाला ठाव तो कान कोंडा समुदा व प्रपंची हासती कर्म व उपासना नसेल तर शिष्य समुदायचारी बनतो त्यामुळे परमार्थाला काडीमा लागून प्रापंचिक लोक त्यांची थट्टा करतात पुढील ओव्या वाचताना चारशे वर्षापूर्वीची रचना लक्षात घ्यावी आजही जातींच्या उतरंडीची पुसट होत असल्या तरी प्रतिष्ठा जात संपत्ती सत्ता कीर्ती इत्यादी उतरंडी आहेतच नीच यातीचा गुरु तो हि कान कोंडा विचारू ब्रह्मसभेत जैसा चोरू तैसा दडे हलक्या जातीच्या व्यक्तीला गुरु म्हणून स्वीकारले तर शिष्याची वेळोवेळी पंचायत होते कारण ब्रह्मांच्या सभेत त्याला प्रतिष्ठा नसते ब्रह्मसभे देखा त्याचे तीर्थ नये घेता अथवा प्रसाद सेविता पाश्चित्य पडे ब्रम्ह सभेत त्या गुरुकडून तीर्थप्रसाद घेता येत नाही घेतले तर नुसार प्रायश्चित घ्यावे लागते तीर्थप्रसादाची सांडी केली तेथे ते नीचता दिसोने आली गुरु भक्त ते सड सट सटवली एकाएकी तीर्थप्रसाद न घ्यावा तर गुरूंचा अपमान होऊन गुरु भक्तीच डागडते गुरु शिष्य नात्याला बिघाड होतो गुरुंची मर्यादा राखता ब्राह्मण क्षोभती तत्वता तेथे ब्राह्मण्य रक्षू जाता गुरु क्षोभ घडे श्री गुरूंचा मान राखावा तर ब्राह्मणांच्या दृष्टीने धर्म मर्यादा मोडते व स्वतःचे ब्राह्मण्य सांभाळू म्हटले तर श्री गुरूंचा अपमान होतो गुरुद्रोह घडतो ऐसी साकडी दोही कडे तेथे प्रस्तावा घडे नीच गुरुत्व न घडे या, या कारणे अशी दोन्ही बाजूने कोंडी होऊन पश्चातापाची पाडी येते म्हणून हलक्या जातीसाठी गुरुत्व नाही तथापि आवडी घेतली जीवे तरी आपणची भ्रष्टावे बहुत जणांशी भ्रष्ट व्हावे तो हे तो दूषणपणी दूषणाची की पण नीच जाती निच जातीच्या गुरुविषयी श्रद्धा वाटली तर आपण एकट्यानेच रूढी मोडावी इतरांनाही भरीला घालून परंपरा मोडणे आता असो हा विचारू स्वय पाहिजे गुरु नाहीतरी भ्रष्टाकारू नेमस्त घडे आता हा विचार पुरे एकूण गुरु कमीत कमी स्वतःच्या जातीचा असावा अन्यथा परंपरा मोड मोडतात जे जे काही उत्तम गुण ते ते सद्गुरूंचे लक्षण तथापि सांगू ओळखण होय जेणे सद्गुरु जीवनाच्या अनेक क्षेत्रात असतात ते त्या त्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ गुणांचे असतात त्यांचा आता थोडा परिचय करून देतो एक गुरु एक मंत्र गुरु एक एक तंत्र गुरु एक वस्ताद गुरु एक राजगुरु म्हणती जनी एक गुरु एक मानिला गुरु एक विद्या गुरु एक कुविद्या गुरु एक असु एक याती गुरु दंड करते एक माता गुरु एक पिता गुरु एक राजा गुरु एक देवगुरु एक बोली जे जगद गुरु सकड शकड़, सकाळा सकळा ऐसे हे सतरा गुरु याही वेगळे अनेक गुरु एक तयांचा विचारू सांगी जेल एक स्वप्न गुरु एक दीक्षा गुरु एक म्हणती प्रतिमा गुरु एक म्हणती स्वय गुरु आपला आपण जे जे यातीचा जो व्यापारू ते, ते त्याचे तितुके गुरु याचा पाहता विचारू उदंड आहे अक्षर ओळख मंत्र देणे यंत्रोपासना तंत्र कुस्ती गुरु राजगुरु कुडगुरु मानलेला गुरु विद्या गुरु अघोरी विद्या निद्य, गुरु जातीचा नियामक गुरु देवगुरु जगद्गुरु या सतरा गुरुशिवाय स्वप्नात मंत्र देता देणारे दीक्षा देणारे प्रतिमा रूप गुरु आपलाच आपण गुरु त्या त्या जातीचा व्यवसाय शिकवणारे गुरु इत्यादी सर्वांना सद्गुरु असेच व्यवहारात म्हणतात असो असे उदंड गुरु नाना मतांचा विचारू परी जो मोक्षदाता गुरु तो वेगळाची असे आता ही यादी पुरे सर्वांची मते सांगून झाली पण मोक्ष देणारा परात्पर गुरु या सगळ्यांहून वेगळाच असतो नाना सद्विद्येचे गुरु याहीवरी कृपाडूपण हे सद्गुरूंचे लक्षण जाणीजे श्रोती न्याय नीती धर्म अविद्या इत्यादी अनेक गुणांबरोबर द्या हे श्री गुरुचे दया हे श्री गुरुंचे मुख्य लक्षण श्रोत्यांनी लक्षात घ्यावे इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गुरु लक्षण नाम समास दुसरा गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील गुरु लक्षण नावाचा समास दुसरा दुसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम समर्थ